एक तर नक्कीच भाजपला हिंदू मुस्लिम पोलरायझेशन हे करायचंच असतं. बोंबई सरकारची प्रतिमा ही इतकीशी चांगली नाही आहे. ते मोदी वर्सेस राहुल गांधी अशी इलेक्शन व्हावी असं वाटतं. ते झालं तर ते ॲडव्हान्टेज मोदी आहे. तर या गॅरंटी स्कीम्स ज्याची खिल्ली मोदींनाही करावीशी वाटली, तिकीट नाकारलेल्या जगदीश शेट्टरना किंवा लक्ष्मण सवदींना विनाविलंब काँग्रेसमध्ये घेतली. ही सगळी निवडणूक ते स्थानिक मुद्द्यांवरून केंद्रीय आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर यावं हा सगळा प्रयत्न मोदी आणि अमित शहा आणि भाजप करतो आहे. अहिंद म्हणजे अल्पसंख्याक, हिंदुळी दौरू म्हणजे मागास आणि दलित यांचं एक मिश्रण करायचं. म्हणजे भाजप ही रिस्क घेतो आहे की लिंगायत समाजाला आम्ही प्रोजेक्ट केल्यामुळं इतर समाज आमच्याकडे आले नाही तरी चालतील. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप पॉलिटिकल विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कर्नाटक विधानसभेची निवडणूक आता रंगात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे, तसेच राहुल गांधी यांचाही दौरा होऊन गेलेला आहे. आणि या निवडणुकीचा महत्व इतका आहे की 2024 जी लोकसभेची निवडणूक होणार आहे त्याच्यावर या निवडणुकीचा काही परिणाम होणार आहे का याची अनेकांना उत्सुकता आहे. कर्नाटक हे महत्वाचं राज्य असल्यामुळे देशभरातल्या अनेक पत्रकारांचं जनतेचं लक्ष या निकालाकडे आहे आणि याच्यावर आपल्याला चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र टाइम्सचे पुण्यावृत्तचे निवासी संपादक श्रीधर लोणी. लोणी सर, आपलं या चर्चेमध्ये स्वागत. लोणी सरांचा कर्नाटकचा आणि एकूणच राष्ट्रीय सगळ्या विषयांचा अभ्यास आहे. कन्नडचं त्यांचं वाचन चांगलं आहे, त्यामुळं कर्नाटकच्या राजकारणामधील अतिशय छोट्या मोठ्या खानाखुना देखील त्यांना अवगत आहेत. तर लोणी सरांना माझा पहिला प्रश्न असा असू शकेल की ही जी निवडणूक आहे भाजपसाठी खरोखर जी ज्या पद्धतीचं आव्हान म्हणून सांगितलं जात आहे तर तसं ते आव्हान आहे का? सर्वप्रथम मी नमस्कार आणि स्वागत करतो. कर्नाटकची निवडणूक महत्वाची आहे 2-3 कारणांसाठी. एक तर 2024 निवडणुकीसाठीचं एक बिल्टअप कोणत्याही बाजूने निकाल लागला तर होऊ शकतो, हा एक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा काँग्रेससाठी आणि भाजपसाठी खूप स्टेक्स याच्यात आहेत. एक तर काँग्रेसचं असं झालेलं आहे की आता जिथं काँग्रेस सत्तेवर आहे छत्तीसगड आणि राजस्थान तिथं ती या वर्षाच्या अखेरीला निवडणुकीला सामोरी जाईल. आणि कर्नाटक हे एक असं राज्य आहे की जे एक मध्यम आकाराचं एकूण अर्थव्यवस्थेचा विचार केला तर देशातील 4th क्रमांकाचं स्टेट GDP असलेलं राज्य आहे ते. आणि तिथं जर सत्ता मिळाली तर दक्षिणेतली सत्ता आणि काँग्रेसला कदाचित पुढं इतर राज्यांमध्ये सकारात्मक लीड घेता येईल असं वाटतं. आणि भाजपला दक्षिणेतलं हे एकमेव राज्य आहे की जिथं भाजपनी एकदा नाही तर 2 सत्ता उपभोगली आहे आणि इतर राज्यात प्रयत्न करूनही अजून यश आलेलं नाही आहे. आता या पार्श्वभूमीवर कर्नाटकात काय होऊ शकतं? तर आता खूप चाचणी आणि वेगवेगळे निवडणूक पूर्व चाचण्यांचे जे आकडेवारी येत आहेत तर या आकड्यांना फक्त आपण एक साधारणता काय असू शकतं एक अंदाज करू शकतो. कारण या सगळ्या चाचण्यांना जी एक शास्त्रीय पद्धत असते की एकूण लोक मतदारांच्या पैकी किती मतदारांना जाऊन ते विचारतात आणि त्याच्यानंतर कोणत्या समाज घटकातील त्या प्रपोर्शनेटमध्ये तेच सॅम्पल आहे का, या अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे अनेकदा मतदान पूर्व किंवा अगदी मतदान नंतर जे एक्झिट पोल होतात हे तसे शास्त्रीय कसोट्यांवर कितपत असतात आणि त्यामुळे ते निदर्शक असतात का हा वेगळा वादाचा मुद्दा आहे. परंतु एकूण चाचण्या बघितल्या तर एक कल दिसतो की बहुतेक ज्या 7-8 चाचण्या झालेल्या आहेत त्यांपैकी 2 वगळता अनेकांनी काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त जागा दिलेल्या आहेत. 1-2 चाचण्यांनी काँग्रेस सत्तेवर येईल असंही सांगितलं आहे. 224 साधारणतः 115-120 जागा 1-2 चाचण्यांनी दिलेल्या आहेत. बाकी 3-4 चाचण्यांनी काँग्रेसला साधारणतः 95-110 जागा दाखवलेल्या आहेत. 1-2 चाचण्या आहेत की ज्यांनी BJP पण बहुमत दर्शवलेलं आहे आणि अदरवाईज BJP साधारणतः 85-95 किंवा 100 जाईल, काँग्रेस त्याच्या पुढे जाईल. आणि कर्नाटकातल्या राजकारणातला जो तिसरा कोण आहे जनता दल सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्ष जनता दल तो साधारणतः अदरवाईज 40 जातो, तो 25-30 मर्यादित राहील असं या चाचण्या दर्शवतात. पण
हे जे आहे ह्या चाचण्या आहेत, त्यामुळं आपल्याला ते खरंच तसं होईल का असं मानण्याला काही त्याच्यावर आपण जोर देऊ नये, त्याच्याऐवजी कर्नाटक यानिमित्तानं आपण समजून घ्यावं असं मला वाटतं. यानिमित्तानं प्रश्न विचारायचा आहे की भाजपची नेहमी स्ट्रॅटेजी राहिलेली आहे ती कर्नाटकात आपल्याला दिसली हिंदू मुस्लिम पोलरायझेशन करण्याचं, ते म्हणजे आता मुस्लिमांचं आरक्षण रद्द करून त्यांनी इतर जमातीला द्यायचा प्रयत्न केला, तर त्याचे काही परिणाम तुम्हाला दिसत आहेत काही निवडणुकीमध्ये? नाही, एक तर नक्कीच भाजपला हिंदू मुस्लिम पोलरायझेशन हे करायचंच असतं, कारण भाजपचा संपूर्ण भर हा जाती जातींचे जे व्होट बँक्स आहेत विभागलेले ते एकत्र करून त्यांना हिंदू ब्रॅकेटमध्ये आणून एक मॅक्झिमम बेनिफिट घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो भाजपचा. आणि तसं कर्नाटकात विशेषतः ज्याला करावळी कर्नाटक किंवा कोस्टल कर्नाटक किनारपट्टीचा जो भाग आहे त्याला हिंदुत्वाची प्रयोगशाळा गुजरातनंतरची असंही म्हटलं गेलेलं आहे, तर भाजप नेहमीच त्या दिशेने त्या बाजूनी प्रयत्न करत असतो. गेल्या एक वर्षभरात तिथं हिजाबचा वाद झाला किंवा टिपू सुलतानच्या जयंतीवरून नेहमी वाद होतो, आणि आत्ता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मुस्लिमांना जे आरक्षण होतं ते आरक्षण काढून प्रामुख्याने लिंगायत आणि वक्कलिग या समाजांना आणि इतरही काही समाज घटकांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि आता कोर्टात हे प्रकरण चालू आहे आणि तूर्तास त्याची अंमलबजावणी केली जाणार नसल्याचं कालच सांगण्यात आलेलं आहे. परंतु हे सगळे प्रयत्न भाजपचे हिंदू मुस्लिम पोलरायझेशनसाठी आहेत याच्यात काही शंका नाही आहे. अच्छा। परंतु याच्या पलीकडं जाऊनही आपल्याला वेगवेगळ्या समाज घटकांना एकत्र घ्यावं लागेल असंही तिथं म्हणणारे घटक आहेत. म्हणजे उदाहरणार्थ भाजपचे जे तिथले प्रमुख आहेत येडियुरप्पा जे मुख्यमंत्रीही होते, तर ते पारंपरिक अर्थाने टोकाचं हिंदू मुस्लिमबद्दल बोलत नाहीत. भाजपचं केंद्रीय नेतृत्व किंवा आता हे बी एल संतोष हे जे भाजपचे संघटन सचिव आहेत त्यांच्या विचारसरणीतून तो जास्त प्रमाणावर दिसतो. पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे भाजप हिंदू मुस्लिम पोलरायझेशन हवंच आहे आणि ते करणार. माझा दुसरा प्रश्न असा की या सगळ्या पार्श्वभूमीवरती कर्नाटकामध्ये जे बसवराज बोम्मईंचं जे सरकार होतं त्या सरकारची प्रतिमा त्याच्याबद्दलचं काय नक्की जनतेच्या मनात आहे किंवा तिथं वृत्तांकन कशा प्रकारचं होतं त्या सरकारच्या कामगिरीबद्दल? मी आता जी वृत्तपत्र वाचतो आहे त्याच्यातून आणि जे काही वार्तांकन बघतो आहे तर आणि किंवा काही स्थानिक माझ्या मर्यादेत ज्यांच्याशी संवाद साधलेले आहे, तर बोम्मई सरकारची प्रतिमा ही इतकीशी चांगली नाही आहे. एक तर हे सरकार ऑपरेशन कमळद्वारे सत्तेत आलं, आपल्याला माहितीच आहे तो सगळा इतिहास की गेल्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं नव्हतं आणि त्यामुळे काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष JDS यांनी मिळून सरकार बनवलं होतं, कुमारस्वामी मुख्यमंत्री होते आणि साधारणतः वर्षभरात ते सरकार पाडलं गेलं आणि येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी ऑपरेशन कमळद्वारे काही आमदार निवडून आणले. आणि तर हे अशा गोष्टींची एक नकारात्मक प्रतिमा कळत नकळत होत असते. त्याच्यात नंतर बोम्मईचं खांदेपालट झाला, येडियुरप्पांना भाजपमध्ये त्यांनी जो त्यांच्या पक्षाने नियम केलेला आहे की 75 पुढं असणाऱ्यांना पदावर नको, तर त्यामुळं त्यांना येडियुरप्पांनी सत्तेवरून हटवलं आणि बोम्मईंना मुख्यमंत्री केलं. आणि त्यामुळं पण कारण त्यावेळेला येडियुरप्पा सहजगत्या गेले नाहीत, जायच्या आधी त्यांनी एक शक्ती प्रदर्शन केलं होतं, लिंगायत समाजातल्या मठाधीशांना त्यांच्या घरी बोलवलं होतं, हा सगळा एपिसोड झाला होता त्यावेळेला. तर तोही कुठंतरी एक भाग असेल. आता बोम्मई हे स्वतःही लिंगायतच आहेत त्यामुळं कदाचित त्या समाजामध्ये की एक लिंगायत जाऊन दुसरा लिंगायत मुख्यमंत्री झाला अशी प्रतिमा झाली असेल. परंतु नंतर मग भ्रष्टाचाराचे आरोप, काही लोकायुक्तांनी केलेले रेड्स असे सगळे आणि काँग्रेस जे त्यांच्यावर 40% कमिशनचा आरोप लावतो आहे या सगळ्यामुळे आणि एक अँटी इनकम्बन्सी जी असते ती हे सगळे पाहता थोडंसं ते बॅकफुटवर आहेत. आपण अनेकदा आपण असं पाहिलेलं आहे की स्थानिक सरकारांच्या विरोधात जरी हे असेल तरी मोदींच्या नावावर भाजप मत मागतं आणि मोदी हेच कसे देशाचे तारणहार आहेत आणि मग कर्नाटकच्या जनतेने देखील भाजपला कसं मत दिलं पाहिजे हे ठासू सांगतं. तर मोदींचा कर्नाटकमध्ये प्रभाव दिसतो आहे का आणि त्याचा वापर भाजप कसं करून घेत आहे? मोदींचा नक्कीच कर्नाटकात प्रभाव आहे.
कारण जेव्हा जेव्हा मोदी कर्नाटकात जातात तेव्हा तेव्हा तुम्ही त्यांच्या सभांचे, त्यांच्या रोड शोचे जे व्हिडिओ किंवा फोटो असतात ते पहा, किंवा मोदींचं आणि कर्नाटकात ना इतर दक्षिणी राज्यांच्या तुलनेत हिंदुत्वाला जरा सपोर्ट आहे. याचं कारण मी मग कर्नाटकात एकतर खूप प्रादेशिक अस्मिता तमिळनाडू इतकी टोकदार नाही आहे. तमिळनाडूमध्ये तमिळ भाषिकांची संख्या जर 90% असेल किंवा केरळमध्ये मल्याळी भाषिकांची संख्या ही 97% असेल किंवा आंध्र तेलंगण मिळून तेलुगू भाषिकांची संख्या 85%, पण कर्नाटकात कन्नड भाषिकांची संख्या ही 66% आहे. आणि शिवाय बेंगलोर हे आता देशातलं खरं तर चौथं मेट्रोपॉलिटन शहर बनलेलं आहे आणि खुद्द बेंगलोरमध्ये कन्नड भाषिकांची संख्या ही 45% आहे. आणि या सगळ्यामुळं ना इतर भाषक आणि एक पूर्वापार टिपू सुलतानचा वाद किंवा विजयनगरचं साम्राज्य आणि संघानी 50च्या दशकापासून तिथं सुरू केलेलं काम यामुळे एक हिंदुत्वासाठीची पृष्ठभूमी तिथं तयार झालेली आहे. ते हिंदुत्व, मोदी मांडत असलेले हिंदुत्व आणि हे सगळ्यामुळं ना की एक मोदींचा म्हणून मतदार आहे आणि म्हणूनच भाजपची भिस्त मोदीवर असते, मोदींवर असते. आता आज आणि उद्याच तिथं मोदींच्या जवळजवळ 7-8 सभा आणि 2 रोड शोज आहेत आणि याच्यावरूनच आपण कल्पना करतो की आणि भाजपला ही हे मोदी वर्सेस राहुल गांधी अशी इलेक्शन व्हावी असं वाटतं. ते झालं तर ते ॲडव्हान्टेज मोदी आहे असं त्यांचीही समजूत आहे आणि ते त्याच पातळीवर ती निवडणूक घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. भाजपची अशी अवस्था असताना काँग्रेसची स्ट्रॅटेजी काय दिसते आहे, म्हणजे फक्त काँग्रेस अँटी इनकम्बन्सीवरती अवलंबून आहे की काँग्रेस त्यांच्या पदी वतीनं काही एक इलेक्शन स्ट्रॅटेजी म्हणून उतरलेलं असं काही तुम्हाला दिसून येतं का? काँग्रेसला सत्ता समोर दिसते आहे, बरं, ही त्यांना मोठी संधी वाटते आहे. काँग्रेसने 2-3 गोष्टींवर, एक की आपसातली भांडणं नंतर करूयात पण निवडणुकीला एक दिलाने सामोरं जाऊयात असं एक वरकरणी तरी आता तिथले जे डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या आहेत ते आपसात बोलताना दिसत आहेत. खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि ते कर्नाटकातील आहेत, त्यामुळं तोही एक ॲडव्हान्टेज आहे. दुसरं की काँग्रेसने एक गॅरंटी हमी योजना आणलेल्या आहेत आश्वासन म्हणून की ज्याच्यात ते 200 युनिटपर्यंत वीज मोफत देणार आहेत, 2000 रुपये ते दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना त्यांनी महिलांना देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी बेरोजगारांना भत्ता सुरू करण्याचं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आता राहुल गांधींची जी सभा झाली परवा, तर त्याच्यात त्यांनी आणखीन एक याच्यात ॲड केलेलं आहे की कर्नाटक राज्याच्या एसटीमध्ये महिलांना मोफत प्रवास देऊ आम्ही. तर महाराष्ट्रात अर्ध तिकीट आहे, कर्नाटकात त्यांनी ते मोफत जाहीर केलेलं आहे. तर या गॅरंटी स्कीम्स ज्याची खिल्ली मोदींनाही करावीशी वाटली की त्यांनी काँग्रेसची वॉरंटी संपली ती कसली गॅरंटी देतात असे एक त्यांनी यमक जुळवून विधान केलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी रेवडी म्हणून त्याची काय टीका केली, परंतु खुद्द भाजपसुद्धा शेतकऱ्यांना मोफत कर्ज किंवा व्याजमुक्त कर्ज, त्याच्यानंतर महिलांसाठी सवलती अशा भाजपच्या पण आहेत. तर काँग्रेस कल्याणकारी योजना, राहुल गांधींची भारत जोडो यात्रेला कर्नाटकात अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला होता. म्हणजे तिथल्या एका गावात एक रस्ता जो तयार केला गेला त्याला नावच मुळे भारत जोडो रस्ता देण्यात आलेला आहे असं नाव देण्यात आलेलं आहे. तर भारत जोडोमुळे एक बिल्टअप झालेलं, त्याच्यानंतर तो टेम्पो कायम राहावा. आणि आता जो राहुल गांधींच्या विरोधात सुरत मधल्या मॅजिस्ट्रेटचा जो निकाल आला तोही त्याचंही मूळ कारण राहुल गांधींनी कर्नाटकातल्या कोलारमध्ये केलेलं भाषणात होतं आणि त्या निकालाचा पण एक उपयोग निवडणुकीला करून घ्यावा अशी हे एकूण काँग्रेसची स्ट्रॅटेजी आहे. आणि आकडे म्हणजे मतदान पूर्व चाचण्यांचे आकडे पण त्यांना अनुकूल दिसत असल्यामुळं ना ते आता बेरीज करतायत. म्हणूनच ते भाजपनी तिकीट नाकारलेल्या जगदीश शेट्टरना किंवा लक्ष्मण सवदींना विनाविलंब काँग्रेसमध्ये घेतलं, त्यांनी लगेचच त्यांनी ते दाखवलं, नंतर बघू काय होईल. त्याच्यामध्ये एक मुद्दा आता जो गेल्या 2 दिवसापासून अचानक जो पुढे आला, तर खरगे यांनी मोदींना विषारी साप असं संबोधन केलं, ते म्हणजे गुजरात मधल्या मौतके सौदागर सारखी टीका सोनिया गांधींनी केली होती, त्याचा प्रचंड फायदा मोदींनी उठवला, तर हे विधान काँग्रेसच्या अंगलट येऊ शकतं का? ते किती मोठ्या प्रमाणावर भाजप चलनात आणतं, भाजप अशा गोष्टी खूप
वेगाने चलनात आणतं, त्यामुळे भाजप त्याच्याकडून प्रयत्न करेल. त्यामुळंच मी एका कर्नाटकातल्या वृत्तपत्रात असं वाचलं की भाजपचं काँग्रेसच्या अंतर्गत अशी चर्चा झाली की आपण स्थानिक मुद्द्यांवर जास्त भर देऊ आणि अशा प्रकारची जी विधानं झाली तर ती लो प्रोफाईल ठेवू, त्याचा वाद उघडायचा नाही. आणि कारण का तर त्याचा फटका बसू शकतो याची त्यांना कल्पना आहे आणि म्हणूनच त्यांचा भर तो लोकी ठेवण्यावर आहे. आणि त्याच्या विपरीत भाजप लगेचच प्रतिक्रिया आली आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केलेली आहे. परंतु काय होतं, निवडणुकीच्या या प्रचारसभेच्या तापलेल्या वातावरणात ना कुणाची ना कुणाची जीभ घसरणार. लगेचच काल भाजपच्या एका आमदाराची जीभ घसरली आणि त्यांनी सोनियांना विषकन्या म्हणून संबोधलं. त्यामुळं हे काय आहे की दोन्ही बाजूनी जर होत गेलं तर मग त्याच्यातली हवा कमी होईल. अमित शहांचं जे होतं विधान की काँग्रेस जर सत्तेवर आले तर दंगली होतील, यातनं अमित शहांना काय दाखवून द्यायचं होतं की म्हणजे काँग्रेस म्हणजे काँग्रेसच्या काळात कायदा व सुव्यवस्था नीट राहत नाही की खरोखरीच काँग्रेस मुस्लिमांना झुकतं माप देऊन मग हिंदूंच्या विरोधात लढवेल असं काही त्यांना सुचवायचं होतं? ते दोन्ही गोष्टी आहेत. जर काँग्रेसला मुस्लिमांच्या बाजूनी दाखवणं आणि काँग्रेसच्या मध्ये कायदा आणि सुव्यवस्था चांगली नसते हे सांगणं, हे दोन्ही गोष्टी त्यांच्या पथ्यावर पडणारे आहेत. आणि त्यामुळं ही सगळी निवडणूक ते स्थानिक मुद्द्यांवरून केंद्रीय आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर यावं हा सगळा प्रयत्न मोदी आणि अमित शहा आणि भाजप करतो आहे. तर ते स्थानिक मुद्द्यांना आणि स्थानिक जे नेतृत्व आहे म्हणजे बंबई आहे, येडियुरप्पा आहेत, यांना लक्ष करण्याचा प्रयत्न भाजप काँग्रेस करतो आहे. आणि ते तसं व्हावं तसं न होणं हे भाजपच्या पथ्यावर पडणार असल्यामुळे भाजप काँग्रेसला नेहमी परफटत आणण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये काँग्रेसमध्ये जे अंतर्गत दुफाईचं आपण डिकेशन कुमार सिद्धरामय्या यांच्या गटाचं सांगितलं, तर तिथं वक्कलिंग आहेत किंवा लिंगायत आहेत, तर त्या समाजातला प्रॉमिनंट फेस काँग्रेसकडे आज कोणी नाही का की जो असं एक भाजपला त्या लेवलला जाऊन टक्कर देऊ शकेल? कर्नाटकात लिंगायत साधारणतः 16-20% आहेत. लिंगायत समाजातील एक मोठा चेहरा किंवा मोठं नेतृत्व काँग्रेसकडे खरंच नव्हतं. काही होते परंतु ते येडियुरप्पा यांच्या लेवलचे नव्हते. पण आता जगदीश शेट्टर जे हुबळी धारवाड मध्यमधून सलग 6 वेळा निवडून आलेले होते आणि भाजपचे मुख्यमंत्री पण राहिले होते, त्यांना भाजपने तिकीट नाकारल्यावर ते काँग्रेसमध्ये गेलेले आहेत. आता त्या परिसरात विशेषतः ज्याला उत्तर कर्नाटक म्हणतात किंवा आता त्यांनी त्याला कित्तूर कर्नाटक असं नामकरण केलेलं आहे, त्या कित्तूर कर्नाटकात 50-एक जागा आहेत आणि त्याच्यात लिंगायत प्रभुत्व जास्त असल्यामुळे किती परिणाम होतो हे पाहावं लागेल. वक्कलिक समाज जो आहे ना तो खरं तर तिन्ही पक्षांमध्ये विभागलेला असला तरी तो सेक्युलर जनता दल JDSकडं मोठ्या प्रमाणावर आहे. आणि स्वतः DK शिवकुमार जे काँग्रेसमध्ये आहेत ते वक्कलिक समाजाचेच आहेत. त्यामुळं वक्कलिक समाजाचं एक मोठं नेतृत्व काँग्रेसकडे आहे. काँग्रेसमध्ये पूर्वापार ते एक अहिंद नावाचं समीकरण ते चालवतात. अहिंद म्हणजे अल्पसंख्याक, हिंदुळी दौरू म्हणजे मागास आणि दलित यांचं एक मिश्रण करायचं आणि ती एक व्होट बँक आपल्या निवडणुकीसाठी वापरायची. आणि त्याच्यात आता सिद्धरामय्या हे स्वतः मागास किंवा क्रूप समाजाचे आहेत, तर काँग्रेस खरगे दलित समाजाचे आहेत. आणि स्वतः शिवकुमार यांनी मध्यंतरी विधान केलं की खरगे मुख्यमंत्री झाले तर चांगलं आहे. हा म्हणजे ते प्रोजेक्ट करतायत. म्हणून मग भाजप काय करतंय की लिंगायत मुख्यमंत्री पाहिजे. अच्छा, म्हणजे भाजप ही रिस्क घेतोय की लिंगायत समाजाला आम्ही प्रोजेक्ट केल्यामुळं इतर समाज आमच्याकडे आले नाही तरी चालतील, कारण ती एक मोठी व्होट बँक आहे, त्यांची ती गणितं आहेत. परंतु हा काँग्रेसकडं लिंगायत थोडं कमी आहे नेते म्हणून. समाज आपल्याला माहिती नाहीये की कोणता समाज किती एक गट्टा मतदान करतो हे सगळे निवडणुकींवर बोलणारे किंवा आपण एक विश्लेषणासाठी सोयीचं म्हणून करतो, प्रत्यक्षात कोण कुणाला मतदान करतं हे कळत नसल्यामुळं ना ते त्यांच्या वतीनं किंवा जे नेते बोलतात स्थानिक कार्यकर्ते बोलतात त्याच्यावरनं आपण ठोकताळे बांधतो. एक याच्यामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये जनता दल सेक्युलर एकदम किंग मेकर नव्हे तर किंगच ठरलेलं होतं, तर त्या जनता दल सेक्युलरची सध्याची अवस्था काय आहे आणि ते खरोखरीच गेल्या निवडणुकीसारखं म्हणजे कमी जागा असूनही मुख्यमंत्री त्यांचा झालेला होता, तर यंदाची परिस्थिती तुमच्या नजरेत कशी आहे? जनता दल सेक्युलर कमकुवत झालेलं आहे.
त्यांचं प्राबल्य प्रामुख्याने जो जुना म्हैसूर संस्थान आहे तिथं अर्थात 57 जागा आहेत विधानसभेच्या, त्याच्यात प्रामुख्याने बेंगलोर ग्रामीण, रामनगर, मंड्या, म्हैसूर हा सगळा जो भाग आहे तो येतो, हासन वगैरे. आणि वकलिक समाज हा शेतकरी समाज आहे आणि तो सगळा काय आहे की इरिगेटेड लँड आहे, कावेरीचा सगळे सुजलाम सुफलाम भूमी आहे ती, आणि ती पारंपरिकरित्या जनता दल सेक्युलरच्या मागं तुलनेने अधिक प्रमाणात आहे. आणि तिथं हिंदुत्वाला पोहोचवण्याचा प्रयत्न भाजपनी केलेला आहे, तर वकलिक समाजाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला किंवा जे डी एसचे काही जुने नेते, आता स्वतः सिद्धरामय्या हे एकेकाळी जे डी एसचे नेते होते, त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे डी एसवर काय झालं आहे दुर्दैवाने, किंवा त्यांच्या ठिकाणी असं झालंय की ते एका कुटुंबापुरतं मर्यादित झालेला पक्ष झालेला आहे, कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच कुटुंबातले 4 जण उभे होते, आत्ताही तोच आरोप आहे. त्यामुळे एच डी देवेगौडा हे 90व्या वर्षी आता प्रचार करताना दिसत आहेत. कुमारस्वामी 2 मुख्यमंत्री झाले आणि कमी जागा मिळवून, गेल्या वेळेला 40 जागा मिळवल्या त्या त्याच्या आजूबाजूला मुख्यमंत्री झाले. त्याच्या आधी ते भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी सीट शेअरिंग काय 20-20 महिने निवडणूक सत्ता वाटून घेतलेलं होतं आणि त्यावेळेला ते मुख्यमंत्री झालेले होते. त्यांना माहिती आहे की आपण स्वबळावर सत्तेवर येऊ शकत नाही, म्हणून मग ते एक अशा जागा जिंकतात की त्यांना घेतल्याशिवाय कोणी सत्ता स्थापन करू नये. तर यावेळचे जे सर्व्हे आहेत त्या सर्व्हेमध्ये तर ते सगळेजण त्यांना 25-30 जागा देत आहेत, त्यामुळे ते किंगमेकर होतील की नाही याबद्दल शंका आहे. तर या निवडणुकीमध्ये म्हणजे जो कल दिसतो तुम्हाला, म्हणजे एक अंदाज, आपण तुमचा वैयक्तिक अंदाज काय सांगतोय की साधारणपणे या ज्या मतदान पूर्व ज्या चाचण्या आहेत त्यांच्यानुसार निकाल येऊ शकतो की वेगळं चित्र मोदी पलटू शकतात? मी खरं सांगतो की एकतर ना मी कर्नाटकापासून खूप दूर इथं पुण्यात आहे आणि तिथली वृत्तपत्र आणि राष्ट्रीय वृत्तपत्रांमधलं वार्तांकन वाचून मी एक अंदाज घेत आहे. आणि त्यामुळं ना मला, मी असं थेट सांगणार नाही पण कल जे आहेत ना ते फार चुकतील असं मला वाटत नाही. बरं, विशेषतः योगेंद्र यादवांनी परवा एका आर्थिक पाहणीवरून केलेल्या कल दाखवला ईडीना नावाच्या संस्थेचा, त्याच्यात त्यांनी काँग्रेसला 135-140 जागा दाखवलेल्या आहेत. आणि त्याच्यात जे गरीब समाज आहे म्हणजे अत्यंत दुर्बल घटक आहे त्याचे 40% पण 49% मतं ही काँग्रेसला मिळतील, आणि अशा प्रकारचं त्यांनी ती आर्थिक पाहणीवरनं केलेले आहेत. तर आणि इतर सगळ्या पाहण्या आणि एकूण कर्नाटकातला जो ट्रेंड आहे गेल्या 4 निवडणुकांमधला की सत्तेत असलेला पक्ष पुन्हा लगतची निवडणूक जिंकत नाही आहे, त्यामुळं तो हरतो आहे असं दिसतं आहे. तर त्यामुळं हा ट्रेंड आणि हे कल पाहता याच्याहून खूप वेगळं जर व्हायचं असेल ना तर मग मोदी आणि अमित शहांना ह्या निवडणुकीत खूप मोठा चमत्कार घडवून आणावा लागेल. अच्छा, तर सध्या तरी तुम्ही म्हणता ज्या चाचण्या आहेत त्याच्यावर थोडा विश्वास आपल्याला ठेवावा लागेल. हा, साधारणतः. तर हे होते लोणी सर, कर्नाटकच्या निकालानंतर आपण त्यांना भेटूयाच. अतिशय सखोल आणि चांगलं विश्लेषण त्यांच्याकडनं ऐकायला आपल्याला मिळालेलं आहे. तर अशाच चांगल्या घडामोडींसाठी विश्लेषणासाठी पाहत राहा लेट्स अप मराठी. थँक्यू, धन्यवाद.